नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज रायवेर मतदारसंघातील हिंगोणा हे जे गाव आहे ह्या गावात आलेलो आहे. जनतेच्या जाहीरनामा काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हिंगोणे जे गाव आहे या गावाचा आज आठवडे बाजार आहे. आठवडे बाजार म्हणजे ह्या गावातल्या अनेक आजूबाजू जे खेडे गावं असतात हे खेड्यातले गावातले लोक येत असतात, बाजारासाठी येत असतात. काही शेतकरी असतात, सर्वसामान्य नागरिक असतात. आठवडे बाजार म्हटलं की ग्रामीण भागातला सगळ्यात महत्वाचा दिवस असतो. या दिवशी सगळे एकत्र येतात. निवडणुकीचं वातावरण आहे गावामध्ये, काय निवडणुकीचं वातावरण आहे जळगाव जिल्ह्याचं, रावेर जिल्ह्यातलं मतदारसंघातलं हिंगोणे हे गाव आहे. आठवडे बाजार आपण बघू शकतो. हा सगळा माझा कॅमेरामन तुम्हाला दाखवेल. आठवडे बाजार आहे, माऱ्यावर काही लोक गप्पा करत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. नंतर काय आजचं वातावरण काय आहे आपण समजून घ्यावं. एक आपण काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत. आपल्या शेजारी झाडाखाली एक कट्ट्यावरती एक बाबा बसले आहेत, काही लोक बसले ज्येष्ठ नागरिक. आपण त्यांना विचारणार आहोत. देवा काका, दोन्हीच दिवसात आता निवडणुका काय वाटतं, कोणाची आवाज कोण येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं? आवाज भाजपचे जवळ दुसरा बिकट झालाय की मी ते बिक पाणी गोड पाणी असं चाललंय. बाबा माझ्या सारखा, बाबा माझ्या सारखा, माझ्या सारखा तुमच्याकडे मी येतील. ते समस्या असून कारण आणि तरुण मंडळी विचारा, खासदार निवडून होतो तरुण मंडळी विचारा ना. आपण दुसऱ्या काकांकडे जाणार आहोत, त्याचं काय काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं? कोणी जो जोग याला तो सारखाच होतो. आमच्या शेतकऱ्याच्या समस्या कोणी सोडत नाही आहे. जे दिवस आहे शेतकऱ्याने ते तसेच राहणार आहे. भाजप योगा कोणी कोण यायला पाहिजे असं वाटतं? पण कोण तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतो? कोण सोडवू शकतो? आता तो का देऊन आजवाय की आम्ही सांगू शकू. जो बी आला तो तसाच होतो. त्याच्या पलीकडे काहीच कोणी करू शकत नाही. शेतकऱ्याकडे कोणीच नाही आहे. काय तुमच्या मागण्यात काय शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्याचं काय सेव कोणत्या मालाने भाव आहे शेतकऱ्याच्या? भाव वाढवेल त्याने काय वाटलाय? म्हणजे शेतकरी कसा वाढती? शेतकरी गड्ड्यात जाऊन राहिलाय या 5 वर्षामध्ये. तर पुराण भावामध्ये गड्ड्यात गेलाय, त्यामुळे कोणी हे मी सांगू शकत. शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. आपल्यावर आधी आहेत भाजीपाला विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सारखीने पगार देतानी आहे, मग यार करतानी आहे. पण दिल्याला तर मला काही तसं अपेक्षा नाही आहे. पण माझी एवढीच खात्री आहे की लक्ष्याबाई करते ना. हेच माझं, हा हेच माझं म्हणणं आहे, दुसरं काही. रक्षा कडसेने आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याकडे दुसरे नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोल. काय वाटतं काका, रायवेर मतदारसंघामध्ये तुमच्या मागण्या काय आणि कोण आलं पाहिजे? काय कारण आहे? कारण भाजपचे अनेक वर्ष काय माहिती आहे. सरकार आहे, सरकार 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 काका तुम्ही काय म्हणतात? तुमचं काय मत? समस्या पाण्याची आहे या गावात, पाण्याची समस्या या गावात. पाणी भेटत नाही आता 10 दिवस. लोक इकडे तिकडे झडपडताय. अंग धुवायला भेटत नाही 8 दिवस. अंग धुईल नाही मी ना. हा 8 दिवस नाही केली. नाही पाणी नाही तर कुठून करू?
आता गोयानी झाले आहे हा बोलगरेजा पाण्याची खूप गंभीर समस्या आहे. आपण झाले विचारा दुसऱ्या माणसाला विचारा पाण्याची खूप मोठी समस्या आहे. आज झाली नाही ना काय वाटतं तुम्हाला तुमच्या काय समस्या आहेत काय गावामध्ये एक जनरली एक पूर्ण गाव जे आहे बाजाराचा आज या ठिकाणी बाजाराचं आज वार आहे. त्यामुळे सगळे संमिश्र पत्रिका येत आहे कारण बाजार म्हटलं की सगळ्या गावातले लोक शेतकरी येत असतात घेणारे येत असतात सर्वसाम नागरिक येत असतात त्याच्यासह आपण प्रतिक्रिया ऐकून घेतले. नेमकं पुन्हा आपण मॅक्स महाराष्ट्र बघतच राहा.